प्रजासत्ताक दिनानिमित्त पर्यावरण संरक्षण राष्ट्रीय मंचा वतीने लोकांमध्ये पर्यावरण जनजागृती हेतु प्रजासत्ता ते पर्यावरण आस्था या कार्यक्रमांतर्गत बालदेवी नदी किनारी दशक्रिया घाट महादेव मंदिर घाट येथे दीपोत्सव व बालदेवी नदीची आरती संपन्न झाली। या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी भारतमाता प्रतिमा पूजन करून व झेंडावंदन करून राष्ट्रगान करण्यात आले। सायंकाळी कार्यक्रमाची सुरुवात वंदे मातरम हे गीत बासरीच्या सुरामध्ये बासरी वादक बिवलकर यांनी सादर केले। कार्यक्रमाला उपस्थित सर्व पर्यावरण व्यक्तींचे स्वागत मंचाचे संस्थापक अध्यक्ष उदय थोरात यांनी केले व दीपोत्सवाची सुरुवात आमदार सरोज आहिरे, मनपा अधिकारी डॉक्टर कल्पना कुटे, मंचाचे उदय थोरात, निशिकांत पगारे यांनी दीपमाळा प्रज्वलित करून केली। या कार्यक्रमात जनजागृती हेतु जैव विविधतेचे संवर्धनासाठी नदीचे गटारीकरण बंद करा, नदीत सुका कचरा व इतर साहित्य टाकू नका, नदी परिसर स्वच्छ ठेवा, मलजल मिश्रित पाण्यामुळे होणारा दूषित पाणी पुरवठा बंद करण्याचे आवाहन मनपा प्रशासनाला व नागरिकांना या निमित्ताने करण्यात आले। गंगा गोदावरी व वालदेवी नदीची आरती श्री उदय गोसावी महाराज व समूह यांनी गायन केले व उपस्थित सर्वांनी त्यांना सोबत केली। नमस्कार नासिककर, आपण या ठिकाणी प्रजासत्ताक दिनानिमित्त पर्यावरण संरक्षण राष्ट्रीय मंचाच्या वतीने प्रजासत्ता ते पर्यावरण आस्था हा कार्यक्रमांतर्गत दीपोत्सव आणि वालदेवी नदीची आरती असा कार्यक्रम ठेवलेला आहे। हा कार्यक्रम जनजागृती हेतूसाठी आहे। लोकांना पर्यावरणाशी जोडण्यासाठी, पर्यावरणाविषयी जनजागृती करण्यासाठी आणि पर्यावरण संरक्षणासाठी हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमाला प्रत्येक वर्षी पर्यावरण कार्यकर्ते आवर्जून हजर असतात। ह्या वेळेला नाशिक महानगरपालिकेच्या वतीने डॉक्टर कल्पना कुटे आरोग्य अधिकारी या ठिकाणी आल्यात। लोकप्रतिनिधींच्या वतीने देवळाली मतदारसंघाचे आमदार सरोज आहिरे या ठिकाणी आल्यात। या ठिकाणी गोदावरी गटारीकरण विरोधी मंचाचे निशिकांत पगारे आणि इतर समूहावर काम करणारे, गोदावरीच्या उपनद्यांवर समूहावर काम करणारे कार्यकर्ते ह्या ठिकाणी आलेत आणि नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर ह्या ठिकाणी सहभाग जो नोंदवला आणि आपल्याशी जोडल्या गेलेत ह्या पर्यावरणाच्या कार्यकर्ते कार्यक्रमाशी, याबद्दल आम्हाला खूप खूप अभिमान वाटतो की आमची जनजागृतीची मोहीम खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत पोहोचत आहे आणि ह्याही पुढे अशाच पद्धतीने लोकांना ह्या मोहिमेशी जोडून आणि पर्यावरण संरक्षण करण्याची जबाबदारी आम्ही लोकांवर सोपवणार आहोत। आणि हाच एक मार्ग आहे का आपलं शहर स्वच्छ ठेवण्यासाठी आणि आपला परिसर, आपल्या नद्या स्वच्छ ठेवण्यासाठी हा जनजागृतीचा कार्यक्रम आम्ही योग्य रीतीने पार पाडत आहोत। धन्यवाद।